Music तर जय बिरसा भावानो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके भाऊच्या मध्ये चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाल्या तर आजच्या व्हिडिओला आताच एक लाईक करून द्यायचं कोणी जे कोणी चॅनल असेल तर चॅनलला होतो सबस्क्राईब करो वो जो लाल वाला बटन आहे फूट फेके मारो या फिर मोमबत्ती बस क्लिक होईल तर भावानो असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळतील तर भावा नो आजच्या एडिटिंगचं जे सर्व मटेरियल ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बाप बापू माझे भेटून जाईल आणि आपला टेलिग्राम चॅनल पण आहे तो टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सिंपलही सिंपल सोप्या पद्धतीने ते ते मटेरियल तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड पण करू शकता भावानो आणि आपला टेलिग्राम पण चॅनल चॅनल जॉईन व्हायचं आहे हो तर था। भावानो आजची एडिटिंग जे लागणारे ॲप म्हणजे तर अलाईट मोशन असणार आहे ते अलाईट मोशन तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊन प्रो व्हर्जन तुम्हाला तिथून तुम भेटून जाईल तर तिथून तुम, तुम्ही सिंपली डाऊनलोड करायचं भावानो डाउनलोड केल्यानंतर ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारचं दिसल असेल तर जल्दी बोल कल प्लस ऐकनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता भावानो दोन बिटमार्क प्रोजेक्ट दिले दिले असेल मी तर तुम्ही दोन ते दोन प्रोजेक्ट जे ते इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट करून झाल्यानंतर आपल्या इथे बिटमार प्रोजेक्टमध्ये यायचं आहे ती खतरनाक प्रकृती आहे मी पहिल्यांदाच हे हे जे आहे ते फोटो आहे जे आहे ते ॲड करून दिले तर या फोटोला आपल्याला काही नाही करायचं भावानो सिंपली तुम्हाला इथे जर तुमचा फोटो वगैरे काही लावायचा असेल तर तुम्हाला इथे मी सांगून देतो भावानो तर या खालच्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर ले एडिट लेअरमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकता भावानो तर एकदम सिंपली लाल कलरची जे सेप दिसत आहे त्यावरती आल्यानंतर इथून तुम्ही कोणता फोन फोटो इथे ॲड करू शकता भाऊन त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये गेल्यानंतर या नावाच्या ना ऑप्शनवरती आल्यानंतर इथून तुम्ही कोणता पण इथून एक फोटो सिलेक्ट करू शकता तर मी हावाला फोटो तुम्हाला डेमोसाठी दाखवण्यासाठी इथे ॲड करून घेतो ॲड करून झाल्यानंतर मूमँस्टरमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने इथे ॲड करून घ्यायचा ॲड झाल्यानंतर भावना बॅक यायचं आहे तर आपण जास्त बॅग आले तर तुम्ही इथून मी केल्या पद्धतीने तर वरच्या वरच्या ग्रुप लेअरचा पण तुम्ही असंच करून घ्यायचं भाव इथपर्यंत झाल्यानंतर इथपर्यंत झाल्यानंतर भावना तर इथे आपल्याला इकडे फोटोज ॲड करायचे आहे तर फोटोज ॲड करण्याची प्रोसेस माहीत नसेल तर मी तुम्हाल तो तो ला ला पंदर पंदर पंद तुम्हाला इथे सांगून देतो तर आपल्याला पंधरा पॉईंट दोनच्या बिटला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा प्लस सेकंडवरती टॅप केल्यानंतर इथे मीडियावरती आल्यानंतर तुम्हाला इथून हे ज्या मॉडेलचे जे फोटो आहेत ते तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे अशा फोटोवरती टच केल्यानंतर इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे आपण फोटो ॲड करून घेऊ ओके बघू शकता भाऊ नो काय अशा पर प्रकारचा जे आता आपण फोटो इथे ॲड केला तर डबल प्लस सायकनवरती टॅप केल्यानंतर मीडियावरती आल्यानंतर काय अशा प्रकारे दुसऱ्या फोटोवरती टॅप करून वरती थ्री डॉट जाऊन फिलस्क्रीन करून घ्यायचा आणि बानाचे अर दाबून अशा प्रकारचा राईट साईडचा पार्ट जे पा पा आहे ते आपला कट मावून घ्यायचा तर बघू शकता भावा ना अशा पद्धतीने आपण जे आहे ते फोटो ॲड करून घेता दोन्ही बीडच्यामधून बट सिंपल पद्धतीने तुम्हाला खूप सोप्या पद्धतीचा आहे व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्यायचा बिना स्किप करता भावानो तर आपण इथे जे शेवटपर्यंत फोटो ॲड करू तुम्ही जर इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर तिथे सिंपली फॉलो करून घ्यायचं तर भावानो आपण जे आहे ते आपण आता आपल्या व्हिडिओला जे आहे ते स्टॉप करू ओके okay, तर भावानं बघू शकता काय अशा प्रकारचे तुम्हाला थोडेसे फोटो समजण्यासाठी डेमोसाठी ॲड केले तर तुम्ही ते बघू शकता भावानं तुम्हाला समजूनच जाणार आहे की कशा पद्धतीने फोटो ॲड केले आणि कशा प्रकारचा सॅकेपेड यांना अप्लाय करायचा आहे तर त्यासाठी सिंपली भावानं बॅक यायचं बॅक आल्यानंतर आपल्या सॅक सेक्यूपेड प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर पहिल्यावाला सॅक्यपेट काय अशा प्रकारचं असणार आहे भावानं त्या फोटोवरती क्लिक करायचं पहिल्यावाल्या आणि इफेक्टमध्ये जायचं आहे थिडाउट जाऊन सिंपली कॉपी पेट करायचा कॉपी पेड करून बॅक येऊन आपल्या बेटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर भावानो तर, तर आपल्याला सिंपली जिथे फोटो ॲड केले तिथे यायचं भावानो इथे आल्यानंतर पहिल्यावाल्या फोटोला आपल्याला हावाला सेकिपट अप्लाय करायचा फोटोवर तर त्याच करून अशा प्रकारचे इफेक्ट पण जाऊन थ्री डर जाऊन पेस्टिफेट करून घ्यायचा तर भावानो इथे एक फोटो बॅग द्यायचा आणि जेवढे आपले जे दोन फोटो येतायचे छोट्या लेअरचा आणि आणि मीडियम साईजचा लेअरचा तर त्या दोन्ही पण प्लेअरला आपल्याला पहिलावाला सेक शेक्यपूट अप्लाय करायचा आणि एक फोटो बॅग देऊन दुसऱ्या फोटोला आपल्याला सेक्यपूर्ट अप्लाय करून द्यायचा अशा पद्धतीने बघू शकता पाहून आणि एक फोटो बॅग द्यायचा आणि जे आहे ते आपल्या दोन फोटो आहे ते बॅक बॅक अप्लाय करून घ्यायचा जे आपले जे फोटो आहे ते दोन फोटो तर इथे अशा पद्धतीने तुम्ही इथे शेवटपर्यंत जे आहे ते प्रोसेस करून घ्यायचं शेवटपर्यंत जे प्रोसेस आहे भावना तुम्हाला इथे बघू शकता फक्त आपल्याला एक एकच फोटो बॅग द्यायचा आणि जेवढे पण फोटो येते येत आहेत ते तुम्ही इथे अप्लाय करून घ्यायचे अप्लाय करून झाल्यानंतर भावानो आपल्याला आता लास्ट इफेक्ट असणार आहे त्या लास्ट इफेक्टवरती टॅप केल्यानंतर इफेक्टमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा कॉपी फेट करायचा आणि सिम्पली बॅग येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे तो बीट प्रोजेक्ट तर बीटमार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर या फोटोला आपल्याला सेक्यूपुढे अप्लाय इथे लावून दिला होता तर या फोटोला आपल्याला सेक्यूपुढे अप्लाय से करायचा अप्ला अप्ला आणि अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचा तर सिम्पली प्रोसेस असणार आहे भाऊ नाही हे जे दोन फोटो आपल्याला अप्लाय केले होते आणि हा फोटो राहिलेला आहे तर या फोटोला आपण पेस्ट इफेक्ट करून घेऊ तर भावानो हा इफेक्ट झाल्यानंतर पहिल्यांदा ह्या फोटोला एक इफेक्ट लावला आणि या फोटोला राहिलेला तर ह्या फोटोला आपल्याला अप्लाय करून देऊ आपण एकच फोटो अप्लाय करायचा राहिलेला हवं तर दोन फोटो आपल्या इथे मिडीयम साईजचे तुम्हाला लावून दिले तर समजला नसेल तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा रिपीट करून बघू शकता तर नो इथपर्यंत झाल्यानंतर आता आपल्याला तुम्हाला जे शेवटपर्यंत आपले फोटो आहेत त्या फोटोला सेकेपड अप्लाय करून घ्यायचा अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला एक इथे एक प्रोसेस सांगायचे तर तुमच्या स्वतःच्या फोटोवरती बनवायचा असेल तर तुम्हाला इथे ब्लॅक कलरमध्ये बॅकग्राऊंडला एक मॉडेलचा फोटो दिसत आहे तो फोटो तिथे तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही इथून दुसरा फोटो ॲड करून त्या फोटोला आपल्याला इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे करू शिक्षाल तर भावानो इथपर्यंत आपला व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला यावरती जे आहे ते तुम्हाला इंस्टाग्रुपचे लोगो ॲड करून घ्यायचे आणि जे आपली बॉर्डर पेन जे आणि ब्लॅक साईड पण जे ते ॲड करून घ्यायचे जे की मी नाही ॲड करणार कारण की व्हिडिओ खूप लांबून जण आहेत तर फायनली आपले दोन चार दिवस व्हिडिओ येत नव्हते म्हणजे एक दिवस ॲड करून आपले व्हिडिओ येत होते त्याचं कारण म्हणजे माझे पेपर चालू आहेत भावानो त्यामुळे आपले व्हिडिओ नाहीत येत तर जर आप आपला जे टाईम भेटेल तर आपण व्हिडिओ आपले अपलोड नक्की करू तर भावानो आता इथपर्यंत आपलं जे स्टेटस आहे ते बनवून रेडी झालेले आहेत खतरनाक प्रकारे तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर भावना हा व्हिडिओ आपला गॅरीज सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला एक शेअरचं ऑप्शन असतं त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओवरती आल्यानंतर इथे एक्सपोर्टच्या बटनावरती टॅप केल्यानंतर एक्सपोर्ट होऊन जाईल आपल्या व्हिडिओ फुल एच डीमध्ये तर भावना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आवडलाच असेल तर आपल्या मित्रांशी शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करा तर भावानं भरभरून सपोर्ट करा तर आजचा व्हिडिओ खूप खास झाल्यानंतर आजच्या व्हिडिओला तुम्ही आताच एक लाईक करून द्यायचं भावनो आणि जे कोणी चॅनल नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करायचा तर भावानो तुम्हाला कोण व्हिडिओ कोणता टॉपिकवरती पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरती नक्की व्हिडिओ बनवू तर आजच्या व्हिडिओ इतकंच होतं भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं होगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय